हॅलो नंदाची रेसिपी पाहताय ना? बाजूला बेल आहे ती प्रेस करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. धन्यवाद. नमस्कार, नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे मोदक, डिंकाचे मोदक. त्यासाठी मी हे दोन पाकिट डिंक घेतलेले आहे, अजून पाकिट फोडलेलं पण नाही मी. आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स आहे, हे काजू, बदाम आणि कट केलेले पिस्ता आहे आणि एक किलो खोबरं आहे आणि हे अर्धा किलो खारीक पावडर करून घेतलेले. तर चला आता आपण सुरू करूया. त्यासाठी हे अर्धा चमचा तूप टाकलं. हे प्रथम ना ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहोत आपण. हे ड्रायफ्रूट आहे ना भाजून घेणार आहोत. खारकीची खोबऱ्याची पूड करून घेतलेली आहे. आता आपण हे भाजून पूड करणार आहोत. हे मिक्सरला आपण हे वाटणार आहोत, म्हणजे आपल्याला ना लाडू करायला एकदम इझी जाणार आहे. पिस्ता हे सगळे मी काप करून घेतलेले. आता आपण हे भाजून घेणार आहोत. साधी तुपात आपले ना ड्रायफ्रूट सगळे भाजलेले आहेत. आता हे आपण एका पातेल्यात काढून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये ना खोबरं, सुकं खोबरं आहे ना ते आपण भाजून घेणार आहोत. ह्याच्यात पण आपण एक चमचा तूप टाकणार आहोत आणि हे तुपावरती भाजून घेणार आहोत. खोबर पण आपण चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत. आता हे बघा, हे आपलं खोबरं पण भाजत आलेलं आहे. चांगला खमंग वास सुटलेला आहे खोबऱ्याचा आणि कलर पण सफेद होता तो चेंज झालेला आहे. म्हणजे आता हे खोबरं आपण भाजलेलं आहे. तर आता हे खोबरं पण काढून घेणार आहोत आपण. पराठीमध्ये काढून घेणार आहोत. आणि आता त्याच्यामध्ये ह्याच्यामध्येच हे ड्रायफ्रूट वाटलेले हे मिक्सरला लावलेलं हे सर्व ह्याच्यात मिक्स करणार आहोत. आता ही अर्धी वाटी की खसखस घेतलेली ती भाजणार आहोत आपण. Thank you.
हे खारीक पण मिक्सरला वाटून घेतलेले हे बघा अशी भरड केलेली ती पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ही खसखस भाजलेली ती पण टाकणार आहोत. हे ना सर्व आपण हे एकत्र मिक्स करणार आहोत. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण हे ना 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत आणि याच्यात डिंक भाजणार आहोत. एक वाटी साजूक तूप टाकलंय. आता हे तूप भाजलं ना मग आपण हे डिंक त्यात टाकणार आहोत. हा डिंक पण आपला केवढा मस्त फुललेला आहे अजून अगदी. त्याला आता आपण काढून घेणार आहोत. अशा प्रकारे ना आपण बाकीचा डिंक पण आपण भाजून घेणार आहोत. आता हे बघा हे सगळं आपलं डिंक पण भाजून झालेलं आहे आणि सगळ्या वस्तू याच्यामध्ये आपण मिक्स केलेल्या आहेत. तर आता आपण गूळ मेल्ट करायला ठेवणार आहोत. तर ह्याच गरम पॅनमध्ये हा 1 किलो गूळ आहे. हा गूळ आपण वितळायला ठेवणार आहोत. हे डिंक आहे ना डिंक मिक्सरला लावलं नाही थोडस असं बारीक करून घेते डिंक. त्याच्यामुळे ना आपल्याला लाडू मोदक वळवायला एकदम सोपं जाणार आहे. आता याच्यामध्ये ना ही वेलची पावडर टाकली आणि हा गूळ गरम केलेला तो पण टाकणार आहोत आपण. आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आता ना हे झालेलं मिश्रण तयार. आता आपण ह्याचं मोदक बनवणार आहोत. हा मोदकचा माझ्याकडे साचा आहे. बाप्पासाठी खास डिंकाचे मोदक बनवायची प्रोसेस चालू आहे आपली.
हे सर्व दाबून दाबून मिश्रण भरायचं. अजून एक मी करून दाखवते. अशा प्रकारे आपण बाकीचे पण करून घेणार आहोत. आता हे बघा आपले सगळे मोदक करून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा किती छान झालेले लिंकाचे मोदक, सगळे ड्रायफ्रुट्स टाकून केलेले. जरूर करून पहा अशा प्रकारे. आणि नवीन जर कोण व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा, लाईक पण करा, आणि बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, ज्यामुळे मी असे नवीन नवीन व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करेन. तेव्हा तुमच्या फोनची पण बेल वाजेल. स्वस्त राहा, मस्त राहा, चांगले चांगले आमच्यासारखे पदार्थ करत राहा, खात राहा. धन्यवाद.